मला कुठल्याही खरंच कला नीट चांगली व्यवस्थित शिकायची असेल तर तुम्हाला हे ट्रॅव्हल पण करायला पाहिजे आणि त्याच्यात मध्ये ऑरोविल तुमचा स्पॉट पाहिजेच पाहिजे. हाय, माइल्स टू गो आधीच्या आजच्या भागात आपलं स्वागत. आजच्या दिवसाचा फर्स्ट हाफ मी स्पेंड केला तो ऑरोविलेमध्ये. ऑरोविले जाती धर्मच नव्हे तर नॅशनॅलिटी, गव्हर्नमेंट, पैसा या सगळ्या संकल्पना झुगारून पीसफुल आयुष्याची कास धरणारं भारतातलं एकमेव अद्वितीय टाऊन. व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांसोबत शेअरही करा आणि आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट्समध्ये कळवा. गुड मॉर्निंग, आज दुसरा दिवस आहे. मी आज आहे ऑरोविलमध्ये टाईम ट्रॅव्हलर्स या हॉस्टेलमध्ये मी थांबलोय. काल रात्री खूप उशिरा म्हणजे 11 वाजता जवळपास मी आलो या हॉस्टेल. कालच खरी काय ती झोप लागली मला आणि सकाळी 9 वाजता मला जाग आली. खूप उशीर झालेला आहे आणि जाग पण आली आहे ती कशाने पाहिजे दाखवतो. खूप उशिरा माझा दुसरा दिवस सुरू झालेला आहे आणि आत्ता जस्ट मी माझं जे हॉस्टेल आहे ते तिथून बाहेर पडतो आहे आणि इथे काही हॉस्टेलला काही गेट वगैरे काही नाही आहे. मी डायरेक्ट इकडनं समोर जाणार आहे रोडच्या ऑपोजिट डायरेक्ट व्हिजिटर सेंटर आहे मातृमंदिरचं. सो मातृमंदिरच्या इथे जाण्यासाठी त्या व्हिजिटर सेंटरवरनं जायचं आहे तर तिकडे जाऊन पास कलेक्ट करायचा आहे. सो हा मातृमंदिरचा रस्ता आहे. मातृमंदिरचा जो गोल्डन डोम आहे त्याच्यात पूर्वी आतमध्ये जायला अलाउड होतं पण सध्या कोरोनामुळे ते सगळं बंद आहे त्यामुळे बाहेरनंच हे मंदिर बघता येणार आहे थोड्या अंतरावरून. तरी हे मला मातृमंदिर बघायचं होतं म्हणून मी इथे आलेलो आहे. 28 फेब्रुवारी 1968 रोजी योगी अरविंदो यांच्या फ्रेंच सहकारी मीरा अल्फसा ज्यांना आता मा किंवा मदर म्हणून ओळखलं जातं यांच्या संकल्पनेतून हे अद्भुत गाव निर्माण झालं. 1988 ऑरोविले फाउंडेशन ॲक्टद्वारे या अभिनव प्रयोगाला भारत सरकारने मंजुरीही दिली. ऑरोविलेज या कम्युनिटी व्हिलेजच्या प्रयोगाने जगाला नवी दिशा दिली. ऑरोविलेच्या पायाभरणीला 124 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सो आत्ता मातृमंदिराच्या व्हिजिटर सेंटर्समध्ये हा पास मिळालेला आहे. फ्रीमध्ये पास मिळतो. हा पास घेऊन आता मी मातृमंदिरापाशी जातो आहे. तो व्हिजिटिंग सेंटरकडून मातृमंदिरकडे जायचा जो रस्ता आहे तो सुद्धा असा एक छान वनातला रस्ता आहे. तिथे अनेक झाडं आहेत, वेली आहेत आणि त्याबद्दल माहितीसुद्धा दिलेली आहे काही ठिकाणी. तो हा रस्ता खूप छान वाटतो फिरताना. वीस स्क्वेअर किलोमीटरच्या ऑरोविलेमध्ये 59 वेगवेगळ्या देशांचे सुमारे 3,200 नागरिक आपलं नागरिकत्व विसरून राहत आहेत. वर्ण, जाती, धर्म, देश नागरिकत्वासारखे भेदभावच नव्हे तर सरकार आणि पैसा या कन्सेप्टही इथे अस्तित्वात नाहीत. या दोन झाडांप्रमाणे आपल्यातले विविध वर्ण विसरून लोक एकमेकांबरोबर मिळून मिसळून राहत आहेत. इथे 10 शाळा आहेत, 550 विद्यार्थी आहेत, 2 हेल्थ सेंटर्स आहेत, 12 क्लिनिक्स आहेत. इथे वीज, पाणी सगळ्या सुविधाही मोफत आहेत. इथल्या जागांची मालकी अरविंदो फाउंडेशनकडे आहे त्यामुळे कुणीही जागेची मालकी, खरेदी, विक्री काही करू शकत नाहीत आणि कब्जाही करू शकत नाहीत. इथे कोर्ट कचेऱ्या नाहीत. सगळ्या तक्रारी अनौपचारिक पद्धतीने सोडवल्या जातात. इथे पोलीसही नाहीत. हेल्प करायला ऑरो गार्ड्स असतात. ऑरोविलेमध्ये मानवता हा एकमेव धर्म आहे त्यामुळे इथलं मातृमंदिरसुद्धा सोनेरी क्रिस्टल बॉलसारखं आहे. हे सौर ऊर्जा संयंत्र आहे. याला भविष्याच्या अनुभूतीचं प्रतीक असं म्हणतात. हे केवळ ध्यान धारण्यासाठी आहे. आता मी ज्या बसमधून उतरलोय ती बस व्हिजिटर सेंटर पासून ते मातृमंदिरापर्यंत मोफत बस असते. ही मातृमंदिराकडे तुम्हाला घेऊन जाते बस. तसंच तिकडे बस स्टॉप आहे जिकडनं तुम्हाला पुन्हा मातृमंदिरापासून ते व्हिजिटर सेंटरपर्यंत आणण्यात येते.
दुपारी हॉस्टेलला परतलो आणि मग या हॉस्टेलच्या मालकाशी निखिलशी थोडी बातचीत केली, कारण मला या हॉस्टेलचा हा सेटअप आहे तो खूप आवडला. ये जो पूरी कॉन्सेप्ट है टाइम ट्रैवलर हॉस्टल की, ऑरोविल में स्पेशली, ये कहाँ से आई दिमाग में? मैं पहले गोल्डमैन सैक्स में जॉब करता था और इट्स अ इन्वेस्टमेंट बैंकिंग फर्म. तो मेरे को वहाँ पे कोर मेरा ये सपना था कि मेरे पास एक गाड़ी हो, एक लैपटॉप बैग हो और मैं अपनी गाड़ी में बैठ के अपने ऑफिस जाऊँ काम करने. तो वो सपना मेरा पूरा हो गया. एक दो साल मैंने काम किया पर मेरे को कोर ऑफ द जॉब नहीं पसंद था और मुझे ट्रैवलिंग पसंद था. तो मुझे लगा कि नहीं, मुझे इसी में घुसना चाहिए. तो मैं आई यूज़ टू ट्रैवल अलॉट. तो फिर उस टाइम पे मैं आई मेट अ गाय हु वाज अ होस्ट ऑफ अ प्लेस एंड आई रियली लाइक्ड हिज लाइन ऑफ थॉट्स एंड एवरीथिंग. तो तब मेरे को लगा कि नहीं, मुझे भी आई वॉन्ट टू बिकम हिम. बेसिकली कहाँ से हुआ? आगरा. अच्छा, तो ये डायरेक्ट तो हुआ नहीं होगा आगरा से अरविल का? सो आई वॉज बॉर्न इन पुणे. Then my family shifted to Agra. Then I went to Kanpur, to Kakadev to study for IIT coaching. Then I switched to Kota next year and I studied in Focus Academy. And from Kota, then I got placed, I got an admission in VIT University. Then I went there. So from VIT, I was exploring this, coming to Auroville every semester and all that. So I had this place in my mind. And I really like this place. So after that, I went for the job. And during the job, I was traveling also. So, ये पूरा ऐसे journey था. फिर then I finally came. बोले मैं शुरू कैसे किया पूरा? फिर यहाँ आने के बाद जब सोचा था उसके बाद ये जो अभी दिख रहा है, उसका सफर कैसा था? उसका सफर काफी interesting था. हिबिस्कस सेंटर पे केले भी बेचे. एक फार्मर को हेल्प करने में ननारी जूस और हिबिस्कस जूस भी मैं लोगों को पिला रहा था गर्मियों में. फिर एक साइकिल वर्कशॉप में मैंने काम किया और सीखा कि साइकिल कैसे सर्विस करते हैं, रिपेयर करते हैं, दूसरी चीज़ें. कुछ फार्म्स में मैंने काम किया यहाँ पर. उसके बाद फिर मैंने कैफ़े खोला खुद का. तो जब कैफ़े खोला तो फिर एक लैंड मुझे पता चली कि यहाँ पे है फॉर सेल और काफ़ी सस्ती थी. तो मैंने सोचा कि ले लेते हैं इसको. तो फिर मैंने ले ली. उसके बाद फिर मैंने इसको धीरे धीरे खुद मैं रहने लग गया यहाँ पे. दो तीन महीने तो मैं अकेले ही रहा यहाँ पे और फिर मैंने धीरे धीरे इसको कंस्ट्रक्ट किया, प्लान किया. तो अभी ये कैसे चल रहा है, इसका सिस्टम कैसा है पूरा? सो इट्स रनिंग ऑन वॉलंटियर बेस्ड. सो वी ऑलवेज हैव 3-4 वॉलंटियर्स, 2 girls 2 boys, हु मैनेज द होल स्पेस एंड आई टेक केयर ऑफ रिजर्वेशंस एंड कॉल. एंड ऑल दीज वॉलंटियर्स आर म्यूजिशियंस, थिएटर पीपल, दे आर लाइक टैटू आर्टिस्ट, दे आर ड्रमर्स एंड गिटारिस्ट. इथे आपल्यासोबत आता इथले व्हॉलेंटियर सुद्धा आहे जे जानेवारीपासून इथे ओरोविलच्या या टाइम ट्रॅव्हलर्स हॉस्टेलमध्ये काम करत आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया इथला एक्सपिरियन्स. बरं, माझं नाव भूषण विंगारकर, मी सध्या इथे व्हॉलेंटियर करतो आहे आणि मी पुण्याचा आहे, महाराष्ट्र पुणे. पण मग पुण्यावरनं इथे ओरोविलमध्ये कसं काय येणं झालं? पुण्यावरनं ओरोविल इंटरेस्टिंग होतं. लास्ट इयर आलो होतो पॉंडिचेरीला. पॉंडिचेरी ओरोविल सगळं एक्सप्लोअर केलं 8 दिवस फक्त. आणि मग 2 महिने मला थांबायचं होतं कारण इथे नेचर पण आहे आणि कलरी मी शिकतोय माझ्या थिएटरसाठी. आणि मला ही टाईम ट्रॅव्हलर्स ही स्पेस आवडली होती कारण इथे काम करता येतं. इथे हॉस्टेल आहे, बरीच लोक इथे येऊन जाऊन असतात, माझं एक काहीतरी काम पण होऊ शकतं, चिल स्पेस पण आहे, चांगली जागा आहे, शांत आहे. सो माझ्या डोक्यात कुठंतरी होतं की ह्या जागेवर काहीतरी कदाचित मला जास्त वेळ घालवून काहीतरी करता येऊ शकतं. परत किती जाणं होतो तुझ्या सिटी लाईफ मध्ये पुण्याचा आणि ओरोविलचा एक्सपिरियन्स? म्हणजे मी थांबलोय सध्या, असं झालंय मला. म्हणजे पुण्यात मी थांबलेलो नव्हतो, पुण्यात माझा मेंदू सतत पळत होता कुठेतरी काहीतरी. इथे मी शांत आहे. बॅकग्राऊंड आहे तुझं नक्की थिएटरशी संबंधित? इंजिनिअरिंग कम्प्लीट केली, मग 1 वर्ष जॉब पण केला मी ऍक्सिस मध्ये. जॉब केल्यानंतर मला असं वाटलं की अजून थोडस थिएटरकडे बघू शकतो, आपल्याकडे वेळ आहे, आपण ही संधी घालवायला नको. सो मी 2 इन्स्टिट्यूटला अप्लाय केलं होतं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि ललित कला केंद्र. तर NSDला झालं नाही, बट ललित कला केंद्रने घेतलं मला आणि मग ते 3 वर्ष मी वापरले छान ललित कला केंद्राचे. आल्यावरती वेगळं काय गवसलं? इथे आल्यावरती वेगळं काय गवसलं? मला ओरोविलमध्ये आल्यावर मी इथे काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी फिरलो, काही लोकांना भेटलो, ओरोविलच्या थिएटर ग्रुपला पण भेटलो. जिलसोबत त्यांनी, म्हणजे आम्ही काम करणार होतो सोबत पण अनफॉर्च्युनेटली ते घडलं नाही, बट तिथल्या काही गोष्टी बघितल्या. परत
मला इंडियन कल्चर अजून थोडंसं व्यवस्थित बघायचं. इथे काय एक्सपिरियन्स घेतला का? इथे पण बरेचसे इव्हेंट्स होतात, इथे पण बरेचसे ऍक्टिव्हिटीज चालतात. इथे तू तुझं काही थिएटरची ऍक्टिव्हिटी सुरू करण्याचा विचार केला होतास का? मी उतारे किंवा आपलं मराठी नाटक आहे ते यांच्यासमोर मी थोडक्यात थोडक्यात परफॉर्म करणार आहे या सगळ्यांसमोर. कलेची आवड असेल तर थोडक्यात ऑरोविलला यायलाच पाहिजे. हो, थिएटरची आवड असेल किंवा तुम्हाला कुठल्याही खरंच कला नीट चांगली व्यवस्थित शिकायची असेल तर तुम्हाला हे ट्रॅव्हल पण करायला पाहिजे आणि त्याच्यात मध्ये ऑरोविल तुमचा स्पॉट पाहिजेच पाहिजे. तर असा होता माझ्या या दिवसाचा फर्स्ट हाफ. सेकंड हाफला मी गेलो पॉंडिचेरीला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि इतरांमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.